विश्वशांती व विश्वकल्याणाच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांचा पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था आणि समस्त पुणेकरांच्या वतीनं नागरी सत्कार करून विश्वशांतीरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 30 मे रोजी शिवाजीनगर येथील COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या प्रेक्षागृहात हा सत्कार समारंभ होणार आहे अशी माहिती जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ व युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रॅमचे माजी संचालक ग्रीन टेर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र शेंडे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर असतील. तसेच जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर हे प्रमुख पाहुणे असतील. याचप्रमाणे डॉक्टर भूषण पटवर्धन खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि COEP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर सुनील बिरुड हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर राजेंद्र शेंडे यांच्या पुढाकाराने व माजी आमदार उल्हासदादा पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस आचार्य रतनलाल सोनग्रा आणि हरिभक्तिपरायण बापूसाहेब मोरे यांच्या सहयोगाने हा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज व तत्वज्ञ संत श्री तुकाराम महाराज यांचे तत्वज्ञान युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाची संकल्पना व विश्वशांतीचा संदेश यशस्वीरित्या जगभर पोहोचवण्यासाठी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वशांतीदूत डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने UK आणि US दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान अमेरिकेतील उटाहा राज्यातील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीतर्फे शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी डॉक्टर कराड यांना मानद डेलिट पदवी प्रदान करण्यात आली होती. यावेळी BUIचे अध्यक्ष श्री शैन सीर यांनी प्राध्यापक विश्वनाथ कराड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याचे कौतुक केले. त्यांनी संपूर्ण जगामध्ये भारताबरोबरच पुण्याची मान उंचवली आहे. त्यानिमित्तानेच पुणेकर आणि शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संस्कृतचे गाडे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर SN पठाण व MIT WPU प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. मी डॉक्टर राजेंद्र शेंडे, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा फॉर्मर डायरेक्टर आणि सध्या ग्रीन टेर फाउंडेशनचा सध्याचा फाउंडर डायरेक्टर. मी IIT ग्रॅज्युएट आहे आणि इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज त्याचा कोऑर्डिनेटिंग लीड ऑथर आहे की त्या पॅनलला नोबेल पीस प्राईज मिळालेलं होतं. 30 मेचा जो प्रोग्राम आहे तो अतिशय आगळा वेगळा प्रोग्राम आहे. तो नेहमीचा सत्कार समारंभ नाही आहे. तो समारंभ आहे व्हॅल्यू बेस्ड कन्सेप्टचं सत्कार करायचा, सन्मान करायचा. त्याचं मूर्तिमंत जे स्वरूप आहे ते डॉक्टर विश्वनाथ कराडांच्याकडे आहे, पण त्याच्यामागची जी भावना आहे ती अतिशय वेगळी आहे. आणि ती वेगळी भावना अतिशय योग्य वेळी पुण्यामध्ये या सन्मान समारंभाचा किंवा सत्कार समारंभा मार्गे लोकांना दिसणार आहे. योग्य वेळी ह्याच्यासाठी मी म्हणतो आहे की जगामध्ये सध्या 2 नाही तर 3 युद्ध सुरू आहेत. पहिलं युद्ध आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन, दुसरं आहे रशिया युक्रेन. यामध्ये युरोप अमेरिका प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गुंतलेले आहेत, पण सर्व ह्युमॅनिटी एका युद्धामध्ये गुंतली आहे, आणि ती म्हणजे निसर्गाविरुद्धचं युद्ध. आणि ते युद्ध तुम्हाला सायन्स, स्पिरिच्युअलिटी आणि सस्टेनेबिलिटी या 3 S मिळणार आहे. आणि डॉक्टर विश्वनाथ कराड हे त्याचं मूर्त स्वरूप आहे, आणि ते प्रत्यक्षपणे करून दाखवतात त्या व्हॅल्यू बेस्ड कल्पनेचा तो सत्कार आहे. कार्यक्रम 30 मेला संध्याकाळी 5 वाजता COEP ऑडिटोरियम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. समस्त पुणेकर नागरिकांना विशेष प्रार्थना आहे की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. विनामूल्य निःशुल्क हा कार्यक्रम आहे. महाराष्ट्राचा बहुमान असलेलं, भारताचं सगळ्यात जाज्वल्य, ज्यांनी मूर्तिमंत स्वरूप जागतिक परिषदेमध्ये उमटवलं अशा प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडांचा हा सत्कार आहे. विश्वशांती रत्न अवॉर्ड या दिवशी पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर,
पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते त्यांना देण्यात येणार आहे. आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ज्यांची आहे ते खासदार श्रीनिवास पाटील साहेब आहेत, यू जी सीचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन सर आहेत, आणि सी ओ ई पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर भिरूड हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी कार्यक्रमाला अवश्य यावं.